महत्त्वाचा प्रश्न आहे तो पुन्हा एकदा आयरनीवर आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सतीश पाटीलजी. सतीशजी, दुधाचं राजकारण तुम्ही देखील पाहिलेलं आहे, तुम्ही देखील संचालक होतात, मात्र आता दुधाच्या संदर्भामध्ये आहे ती पावडर आहे ती आयात केली जाते, कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? मला वाटतं गरज नसतानाही आयात त्या ठिकाणी केली जाते. इथं दुधाचे दर पडलेले आहेत, अनेक दूध संघ सगळे पावडर त्या ठिकाणी करतायत, त्याला योग्य दर मिळत नाही. मला वाटतं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं हेच एक धोरण केंद्र शासनाचं आहे आणि म्हणून या आयातीचा नवीन फॅड कुणासाठी आणि किती मेट्रिक टन, 22,000 मेट्रिक टन नेमकं कुणासाठी आणणार आहेत हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आकडा मोठा असता राज्यातल्या किंवा देशातल्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम निश्चितपणे होणार आहे, परंतु मेसेज काय जातो तर हे सरकार दूध उत्पादकाच्या बाजूनं नाही हा मेसेज जातो. तुम्ही सांगताय दूध उत्पादक संचालक मंडळ असेल म्हणजे जे दूध कंपन्या चालवत आहेत त्यांना या फटकाने, विशेष शेतकऱ्यांना देखील फटका आहे, 100% फटका आहे. शेवटी दूध संस्था ज्या आहेत त्या संस्था शेवटी शेतकऱ्यासाठीच काम करतात, शेतकऱ्याला यात जास्त नुकसान होणार आहे. कशा पद्धतीचं हे नुकसान होणार आहे, कारण की आज अनेक ठिकाणी आंदोलन आहे. राज्य शासनाने दुधाच्या 5 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला होता, अनेक लोकांना ते अनुदान पोहोचलेलं नाही, ते पुढे परत वाढवून द्यावं अशी आमची अपेक्षा असणार आहे. या सगळ्या संदर्भात 29 तारखेला खरं तर बैठक लावली होती राज्य सरकारने आणि या अगोदरच ह्या आयातीची बातमी आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी एकीकडे दुर्फेक. बजेटमध्ये या संदर्भातली काहीतरी घोषणा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच या बजेटमध्ये याची वेगळी काहीतरी घोषणा होईल अशी देखील अपेक्षा आहे, त्यामुळे या बजेटमध्ये नेमकं शेतकऱ्यांसाठी काय वेगळं मिळतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे. विडजनेस राकेशसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.